पांडुरंग पवारांचा इथे उल्लेख केलेला आहे, त्याबाबत तुमचा खुलासा काय आहे? मी त्या दिवशी जो माझ्या पत्नीला जो तिथं त्रास झाला 2.5-3 तास त्याच्या लोकांनी दिला त्याबद्दल माझ्या मनात अत्यंत राग होता. आणि पवारसाहेबांच्याबद्दल माझ्या मनात कुठे आकस नव्हता, काही नाही. कारण ते आमचे 21 मी मगाशीच सांगितलं 1997 सालापासून जे आमचे संबंध आहेत ते आमचे नेते आहेत, तालुक्याचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांच्यावर आम्ही एकत्रित निवडणुका विविध लढवलेल्या आहेत आणि कधी एकदा कधी नेहमी जिंकलेले आहेत. त्यामुळं त्यांच्याबद्दल अनावनाने मी ते जे एकेरी उल्लेख केला त्याबद्दल मी त्यांच्या ज्या भावना दुखवल्या असतील, त्यांच्या कार्यकर्त्यांची दुखल असतील, त्याबद्दल मी माफी मागतो. त्याच्याबद्दल माझं काही दुमत असायचं कारण नाही. 2-3 दिवस दहिवाड्यामध्ये कलगी तुरा झाला, त्यातून आपण काय शिकला? नाही, काय शिकला याच्यामध्ये? एकच शिकलो की ह्याच्यामध्ये आपण काम किती करतो आणि काय करतो याच्यापेक्षा लोक ते आपल्याबद्दल काय प्रचार करतात हे जास्त महत्त्वाचं ठरतं. आणि त्याच्यामध्ये मीडियाची भूमिका जास्त महत्त्वाची ठरते, ती कधीकधी मारक पण ठरते आणि पूरक पण ठरते. काय बदल होईल? नाही, माझ्यामध्ये आता माझा स्वभाव आहे, माझं वय आहे, आता याच्यामध्ये फार बदल होईल असं मला वाटत नाही. कारण जे तुम्ही याच्यामध्ये ऐकलं, क्लिपमध्ये ऐकलं, ते मी नेहमीच बोलत असतो आणि नेहमी ते लोकांना भावतं पण. पण आता कसं आहे, ज्याला पटूनच घ्यायचं नाही त्याला काय नाही. शेवटी माझा राग कोणाबद्दल? 100% बातमीदारांना. आता मला साधा एक विषय उल्लेख करतो, तुम्ही विचारलाच. मॅडम जेव्हा त्या सतत सांगत होत्या एक फूट इकडून सोडा, एक फूट इकडून विनंती, थांबा, तो विषय आला नाही. PI साहेब आले बरं का, त्यांची भूमिका कुठे मला मीडियामध्ये दिसली नाही. होडगे साहेब आले दुसरे, त्यांनी आखून दिलं, रस्ता चालू झाला, त्याचं शूटिंग कुठं मला दिसलं नाही बरं का. रस्ता रादर झालाच नाही अशी काल भूमिका दिसली. आपण सुद्धा, माझी विनंती अशी आता की आपण सर्वजण लागत तिथे जाऊ, तुम्ही अवलोकन करा रस्ता 800 मीटरपर्यंत. त्याचं जे सध्या कॉन्ट्रॅक्टरचं जे काम होतं आत्ताचं खडीकरण आणि मुरमीकरण ते पूर्ण झालेलं आहे, आता तो डांबरीकरण करेल. विषय काय होता, वरून आल्याप्रमाणे खाली करावं हा मुद्दाम डिवचण्याचा जो भाग होता वाणी साहेब इकडे घेऊन आमच्या बांधापर्यंत, तो चुकीचा होता. तेवढंच आम्ही सांगत होतो आणि मी वारंवार माझ्या क्लिपमध्ये पण तेच सांगतो आहे की तुम्ही निदान हे करा, तुम्ही ऐका जरा मॅडमचं. मॅडमचं का नाही ऐकलं तुम्ही? त्या साधी विनंती करायला ते ना, आता मी गेलो असतो तर कधी अजून गदारोळ झाला असता, त्यामुळे मी जाणं पण टाळलं बरं का. तुम्ही एक शिक्षित लोकप्रतिनिधी आहात, अशा काही दुसऱ्या ठिकाणी आल्या, अशा काही जे काही बोलल्या तुम्ही ऐकलेलं आहे, तुम्ही कसं म्हणता? हां, मी ते ऐकलं आणि आशाताईंचं पहिलंच म्हणजे हेडिंग मला वाटतं असं होतं, कोण काहीतरी की कोण माईचा लाल वगैरे असं काहीतरी त्या बोलल्या. पण जो रस्ता पूर्ण झाला होता म्हणजे त्याच्यावर फक्त आता डांबर पडायचे, त्या रस्त्यावर उभं राहून त्या म्हणाल्या की कोण माईचा लाल रस्ता अडवतो आहे, म्हणजे रस्ता पूर्ण झालेला होता. याच्यावर मला एक गोष्ट लक्षात आली की ताईंना जे काही सांगितलं गेलं ती म्हणजे रादर म्हणजे खोटं म्हणूया आपण किंवा कमी माहिती त्यांना दिलेली असेल. त्यांनी जर वस्तुस्थिती पूर्ण विचारात घेतली तर त्यांच्या लक्षात येईल, मग ते असं म्हणाल्या नसत्या. कारण त्यांच्या जर लक्षात आलं असतं की अरे ज्या रस्त्यावर आपण उभे राहिलो तो रस्ता तर पूर्ण झालेला आहे आणि आपण असं म्हणतोय की कोण माईचा लाल आडवा येतोय त्याला काहीतरी असं म्हणाले त्यांना. हो, मी नक्की चर्चा करेल, कारण कदाचित त्यांच्याकडे काहीतरी म्हणजे वेगळ्या पद्धतीने माहिती मिसगाईड झालं असेल, ताईंचं मिसगाईड झालेलं आहे त्याच्यामुळे त्या तसं बोलल्या. रादर म्हणजे मला असं वाटलंच त्या तसं बोलल्यानंतर, कारण पूर्ण झालेला रस्ता होता आणि मग त्या रस्त्यावर उभ्या राहून त्या बोलत होत्या.